शुभ प्रभात विद्यार्थियों, गुड मॉर्निंग टू ऑल। गुड मॉर्निंग टीचर। गुड कसे मॉर्निंग आहात सगळे तुम्ही? टीचर। हाँ, गुड मॉर्निंग। कसे आहात? हो, आज छान आप हो, छान। वेरी गुड। आज आपण मराठी विषय शिकणार आहोत। तुम्ही दररोज जेवण करता करता ना? हो टीचर। हो, आपल्याला 3 वेळेचं जेवण करणं गरजेचं असतं। तर जेवणामध्ये तुम्ही काय काय खाता सांगा बरं। भाजी भाजी खाता, हो ना? हो टीचर। तुम्हाला टोमॅटो हो, कोणते कोणते भाज्या माहिती आहेत? कोणते कोणते भाज्या माहिती आहेत सांगा बरं। खाता तुम्ही एवढ्या सगळ्या भाज्या? वेरी गुड, वेरी गुड। भाज्या खाणं हे खूप चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी, हो ना? यस मॅम। त्यातून आपल्याला काय भेटतं माहितीये? भाज्यांतून भाज्या, कडधान्य, चपाती, हा, व्हिटॅमिन्स मिळतात, कॅल्शियम मिळतं, मिनरल्स मिळतात, हो ना? हो टीचर। ते आपली बॉडी, आपलं शरीर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात, हो की नाही? जर आपण जेवणच केलं नाही, जर आपण जेवणच केलं नाही तर आपल्या आपल्यामध्ये ताकदच उरत नाही। आपण तुम्ही सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जर जेवलेच नाही तर कसं वाटतं? पाणी नाही प्याले, जेवण नाही केलं तर थोड्या वेळाने लगेच भूक लागते ना, लागते ना? पण आपण जे खातो ते सगळं हेल्दी पाहिजे, तरच आपल्याला ताकद मिळते, तरच आपल्या आरोग्याला ऊर्जा मिळते। आणि ते आपल्याला सगळं खाणं कशा आपल्या जी ऊर्जा असते आपल्या बॉडीला जे आवश्यक असतं ते कशातून मिळतं आपल्याला? तर आपल्या खाण्यातून। आणि जे खाणं असतं ते 3 वेळेचं जेवण हे व्यवस्थित भाजी, चपाती, वरण भात, म्हणजे आपल्या आरोग्याला जे काही हेल्दी असतं तेच आपण खाल्लं पाहिजे, ठीक आहे? तर आज आपण भाज्यांची ओळख हा टॉपिक बघणार आहोत। भाज्यांची ओळख, ओके, ओळख भाज्यांची। तर भाज्यांचे 2 प्रकार असतात, फळभाजी आणि पालेभाजी। फळभाजी म्हणजे टोमॅटो, बटाटा, गाजर, अशा ज्या भाज्या आहेत त्या फळभाजीमध्ये येतात। आणि पालेभाजी म्हणजे मेथी, पालक, अशा ज्या भाज्या आहेत त्या पालेभाजीमध्ये येतात। तर आता आपण फळभाज्या पाहूया। तर हे आहे वांगी। वांग, हा, वांगी, बोला वांगी। वांगी, वांगीला काय म्हणतात? ब्रिंजल म्हणतात, हो ना? ब्रिंजल, हा, हिंदीमध्ये बैंगन आणि मराठीमध्ये काय म्हणतात? वांगी। वांगी, वांगी। हे आहे कांदा। कांदा, 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 कांदा। हा, व्हेरी गुड। हे आहे टोमॅटो। हा, टोमॅटो। टोमॅटोला टमाटा म्हणतात इंग्लिश मध्ये, टोमॅटो, टमाटा। बटाटा, 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 बटाटा। हे सगळे भाज्या काय आहेत? आरोग्यदायी आहेत, हेल्दी आहेत। भेंडी, भेंडी। काही काही मुलांना एकच भाजी आवडते, हो ना? काहींना फक्त बटाटाच आवडतो किंवा फक्त भेंडीच आवडते। मग काय होतं? आपल्याला फक्त एकच जीवनसत्व आपल्या पोटात जातं किंवा एकच जे मिनरल्स असतात जे असतं ते एकच जातं। पण आपण सगळ्या भाज्या खाल्ल्या तर सगळ्या प्रकारचं जाणार ना आपलं पुढं जीवनसत्व, हो ना? आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे। ही आहे काकडी। काकडी, हा, काकडी आपण कशासाठी वापरतो? काकडीमध्ये खूप पाणी असतं आणि काकडी थंडगार असते, तर ते खाल्ल्यामुळे आपल्याला काय होतो? मस्त वाटत ना, थंड थंड वाटत ना? हा, आपण सॅलड बनवतो त्याच्यामध्ये पण काकडी वापरतात।
कोशिंबीर बनवतो हे आहे गाजर. कोणत्या रंगाचा आहे रे, कोणत्या रंगाचा आहे? ऑरेंज रंगाचा आहे. व्हेरी गुड. नारिंगी, नारंगी. तर गाजराचा हलवा बनवतात, बनवतात ना, आवडतो सर्वांना. हो टीचर. हो आणि हो हे आहे कोबी. कोबी कोबी कॉलीफ्लावर. पान गोबी. हा हे आहे कॅबेज. कोबी कोबी हे आहे फ्लावर. फुलगोबी पण म्हणतात ना. फुलगोबी. हा गोबी. आणि याला इंग्लिश मध्ये कॉलीफ्लावर म्हणतात. हा आहे भोपळा. पम्पकिन. पम्पकिन भोपळा. शेवग्याचे शेंगा. शेवग्याचे शेंगा. ड्रमस्टिक. शेवग्याचे शेंगा. हो शेवग्याच्या शेंगा. ड्रमस्टिक इंग्लिश मध्ये ड्रमस्टिक म्हणतात. हा आहे वाटाणा. वाटाणा ग्रीन पीस. हा हिरव्या रंगाचा असतो. हो ना आहे ना हिरव्या रंगाचा. हे आहे हिरवी मिरची. आणि हा आणि इथे लाल मिरची पण दिसते ना. हो ती गोड असते का रे? गोड असते. नाही. कशी असते मग? तिखट. तिखट असते. ओके. खूप असते. हो तिखट असते. आपण भाजीमध्ये वापरतो. हो ना. हो टीचर. हो टीचर. ओके. हे आहे कारले. कारले आवडत सर्वांना? नाही. का बरं? कडू असते. हो ना. हो पण खाल्लेलं चांगलं असतं. ठीक आहे थोडस तरी खायचंच. कारल्याची भाजी थोडी तरी खायची असते. ठीक आहे. आता हा आहे दुधी भोपळा. बॉटल गार्ड. दुधी भोपळा. यापासून पण हलवा बनवतात, भाजीमध्ये वापरतात. हो ना. सांबर वगैरे बनवते ना मम्मी. बनवते ना. हे आहे बीट. बीट. बीटला बीटरूट पण म्हणतात ना. बीटरूट. लसूण. गार्लिक. हा आहे लसूण. लसूणला काय म्हणतात? गार्लिक म्हणतात. हो ना. गार्लिक. हे आहे अळंबी. मशरूम माहिती ना सर्वांना? हो. अळंबी. अळंबी. मका. 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 तोंडली. तोंडली. हो हे आहे तोंडली. याची पण भाजी बनवतात. पडवळ. स्नेक गार्ड. पडवळ. पडवळ. हे आहे रताळे. रताळे. हा रताळे. तर हे सगळ्या भाज्या तुम्ही पाहिलेल्या असतीलच आधी पण. हो ना. ढोबळा मिरची. हा ढोबळी मिरची. ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची. तरी वेगळ्या वेगळ्या रंगाची असते. हिरवा. हे पहा वेगळ्या वेगळ्या रंगाचे दाखवलेले आहे इथे. आहे ना. पिवळा. निळा. नारंगी. हिरवा. हा व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा आहे नारळ. काय आहे? नारळ. हा आले. जिंजर. आले. आले. अद्रक. अद्रक. हो हे आहे ब्रोकली. काय आहे? ब्रोकले. ब्रोकोली. हे काय आहे? लिंबू. लिंबू. व्हेरी गुड. लिंबू कसं असत? गोड असत. आंबट असत. हो सरबत बनवतो ना. लिंबू सरबत. आणि भाजी. भाजी म्हणजे आपल्याला भाजीमध्ये टाकून पण खातो ना आपण. त्याच्यामध्ये काय असतं? क जीवनसत्व असतं. हो ना. प्रतिकार क्षमता वाढवत. हो ना.
लिंबू सरबत पीता ना सर्व जण? हो टीचर. हो टीचर. व्हेरी गुड. आता आपण पालेभाजी पाहूया. पालेभाजी तर ही कोणती भाजी आहे? मेथी. मेथी हो ही आहे. मेथी खाता आवडते सर्वांना? आवडते ना. हा ही आहे पालक. कोणती भाजी? पालक. पालक ओके. ही आहे शेपू. शेपू हा शेपूची भाजी आहे ही. हा आहे पुदिना. पुदिना पुदिन्याची चटणी बनवते ना मम्मी? बनवते ना. हा पुदिन्याला काय म्हणतात? मिंट म्हणतात हो ना. ही आहे कोथिंबीर. कोणती भाजी आहे? कोथिंबीर. कोथिंबीर आपल्याला काय भेटतं भाज्यांपासून? कोणतं कोणतं मिनरल्स मिळतात? कॅल्शियम मिळतं हो ना. मिळतं ना. आणि ते आपल्या आरोग्यासाठी काय आहे? चांगलं आहे. काही मुलं फक्त एकच भाजी आवडते किंवा भाजी खातच नाही. नाही खात ना. मग काय होतं? आजारी पडता तुम्ही सर्वजण हो की नाही? मग डॉक्टरांकडे गेलं डॉक्टर काय बोलतात? कि तुम्ही भाज्या खा. भाज्या खाल्ल्या की काय होतं? मग ताकद मिळते हो ना. तुम्हाला सगळ्यांना हेल्दी व्हायचंय ना. हेल्दी होण्यासाठी, स्ट्रॉंग होण्यासाठी काय खाल्लं पाहिजे? भाजी खाल्ली पाहिजे हो ना. ओके. तुम्हाला भाज्या समजल्या? कोणत्या कोणत्या भाज्या होत्या समजल्या? तर आता मी तुम्हाला बघू तुम्हाला कोणते कोणते भाजी समजली ते. हा आता भाज्या ओळखा तुम्ही. ओळखा पाहू मी कोण. सांगा ही कोणती भाजी आहे? हो. कोणत्या रंगाचा आहे रे? लाल. लाल रंगाचा आहे. हा आहे टोमॅटो किंवा टमाटा. ओळखा पाहू मी कोण? तर टमाटा. हो. आणि हिंदी मध्ये काय म्हणतात टमाट्याला? टमाटर हो ना. टमाटर. टोमॅटो. ओके. हे काय आहे? पालक. पानगोबी. पानगोबी. कॅबेज. कोबी. कोणती भाजी आहे ही? कोबी. कोबीची भाजी आहे. कोबी. हे कोणतं भाजी? ओळखा पाहू मी कोण? गाजर. गाजर. कॅरेट. कॅरेट. ओळखा पाहू मी कोण? बीटरूट. बीटरूट. हो किंवा बीट. बीट. ओळखा पाहू मी कोण? पालक. पालक. हा व्हेरी गुड. पालक. आणि ओळखा पाहू मी कोण? काकडी. काकडी. काकडी किंवा कुकुंबर. ओके. तर हे झालं ओळखा पाहू मी कोण. आणि इथे तुम्हाला भाज्या ओळखायच्या आणि त्यांची नावं लिहायची आहेत. मिरची. भाज्या ओळखा आणि नावे लिहा. तर कोणती भाजी आहे ही? मिरची. मिरची. मिरची आहे. गोड असते ना खूप? तिखट असते. तुम्ही सर्वजण रोज खाता ना? हो टीचर. मम्मी भाजीमध्ये टाकते हो ना. तसे तर खाऊ शकत नाही कोणी हो ना. हो टीचर. ओके. हे ही कोणती भाजी आहे? वांग. वांगे. तर इथं आपल्याला जी लाईन दिलेली आहे तिथे काय लिहायचंय? वांगे. वांगे. हा. हे गाजर. 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 आणि हे वाटाणा. हा वाटाणा. ग्रीन पीस. वाटाणा. वाटाणा. ग्रीन पीस. तर तुम्हाला समजलं भाज्या? हो. ओके. सगळ्या भाज्या चांगल्या प्रकारे समजल्या असतील.
आणि तुम्ही सर्व जणांनी भाजी भाकरी चपाती हे सगळं खायचंय. ओके ओके टीचर. ओके व्हेरी गुड. तर आता आपण पुढचा लेसन पुढच्या तासाला पाहूया. ठीक आहे. ओके.